मित्रांनो आज दोन जुलै दोन हजार बावीस आजही महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर राहणार आहे काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे काही जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे सुरुवात करूया मित्रांनो उत्तर महाराष्ट्रापासून उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कमी असणार आहे परंतु नंदुरबारच्या एकदम कडेच्या जो काही पूर्वी परिसर आहे पूर्वी परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता दुपारी आणि दुपारनंतर असणार आहे त्यानंतर शिरपूर शिरपूरच्या आसपासच्या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो धुळेच्या तुरळक परिसरामध्ये पाऊस शक्यता आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस धुळेच्या काही भागामध्ये बघायला मिळू शकतो साक्री मालेगाव वगैरे हा जो परिसर आहे या परिसराचा मुख्यत्वे करून पश्चिमी परिसर या परिसरामध्ये बहुतांश भागामध्ये पाऊस शक्यता नाहीच्या बरोबर आहे तुरळक भागामध्ये मध्यम सरी आपल्याला बघायला मिळू शकता त्यानंतर जळगाव जर्णगाव आणि जळगावच्या आसपासच्या परिसरामध्ये आज आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो करून जळगावचा दक्षिण परिसर पासोरा वगैरे या परिसरामध्ये सुद्धा मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता एक दोन ठिकाणी जोरदार पाऊससुद्धा बघायला मिळू शकतो त्यानंतर मित्रांनो राज्यात इतर भागामध्ये बघितलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाचा प्रभाव कमी आहे करून नाशिकचा पूर्वी परिसर या परिसरामध्ये बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर आहे एक दोन ठिकाणी हलक्या सरींची शक्यता नाकारता येणार नाही त्यानंतर पश्चिम पट्ट्यामध्ये हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आज दिवसभरात ठिकठिकाणी थीक बघायला मिळेल अधूनमधून बघायला मिळेल तर इतरत्र नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता त्यानंतर मित्रांनो आज अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाचा जो जोर आहे तो कमीच राहण्याची शक्यता आहे फक्त अहमदनगर जिल्ह्याचा एकदम कडेचा बीडलगतचा जो काही भाग असणार आहे या परिसरामध्ये तुरळक भागामध्ये पाऊस होऊ शकतो तसेच पुणे आणि पुण्याच्या आसपासच्या परिसरामध्ये पावसाचा जोर कमी राहील मुख्यत्वे करून पुणे जिल्ह्याचा पूर्वी परिसर दौंड बारामती वगैरे या परिसरामध्ये पावसाचा प्रभाव कमी आहे स्थानिक वातावरण निर्माण होऊन एखाद्या ठिकाणी पाऊस पडू शकतो हलक्या सरीची शक्यता तुरळक ठिकाणी आहे बहुतांश भागामध्ये पावसाची शक्यता नाहीच्याबरोबर सातारा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा तीच कंडिशन आपल्याला बघायला मिळणार आहे जो काही पूर्वी परिसर आहे या भागांचा या परिसरामध्ये पावसाचा प्रभाव बहुतांश भागामध्ये कमी आहे तुरळक भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता नाकारता येणार नाही परंतु बहुतांश भागामध्ये पावस शक्यता नाहीच्या बरोबर त्यानंतर कोकण विभागामध्ये मित्रांनो जो काही कोकण पट्टा आहे कोकण पट्ट्यामध्ये कोकण पट्ट्यालगतचा भाग म्हणजेच कोल्हापूर सांगली या जिल्ह्यांचा जो काही पश्चिम परिसर आहे पश्चिम परिसरामध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये आजही काही ज्या काही भागामध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता एक दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊससुद्धा सोलापूर जिल्ह्यामध्ये काही काही ठिकाणी बघायला मिळू शकतो सर्वत्र सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता नाही त्यानंतर कोकण विभाग बघितला तर कोकण विभागामध्ये आपण स्किन बघू शकता बऱ्याच भागामध्ये पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होताना दिसत आहे बहुतांश भागामध्ये ढगांची दाटी झालेली आपल्याला बघायला मिळत आहे त्यामुळे हलका ते मध्यम तर अधूनमधून काही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता कोकण विभागामध्ये असणार आहे कोकण विभागामध्ये मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी हे जिल्हे येतात मित्रांनो बघता बघता एकदा व्हिडिओला लाईक करा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा इकडे संभाजीनगरमध्ये बघितलं तर संभाजीनगरमध्ये संभाजीनगर जालना परभणी बीड या परिसरात मित्रांनो पावसाचे वातावरण आपल्याला दुपारनंतर काही काही ठिकाणी बघायला मिळेल परंतु पावसा जोर आहे तो कमी आहे तुळक भागामध्ये मित्रांनो या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे सर्वत्र किंवा सर्वदूर पावसाची शक्यता नाही ठिकठिकाणी कुठे कुठे पाऊस आपल्याला या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो सर्वत्र पावसाची शक्यता नाही पाऊस जोर संभाजीनगर जालना बीड परभणी या भागांमध्ये कमी राहण्याची शक्यता त्याचबरोबर मित्रांनो मराठवाड्यातील हिंगोली या भागामध्ये एकदम कडेचा पश्चिम परिसर वाशिमलगतचा भाग या परिसरामध्ये काही काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे एखाद्या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो तुरळक भागामध्ये पावसाची शक्यता आहे सर्वदूर किंवा सर्वत्र पावसाची शक्यता नाही त्याचबरोबर अमरावती विभागामध्ये बघितलं तर अमरावती विभागामध्ये काही ठिकाणी चांगल्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो वाशिम आणि यवतमाळच्या काही काही ठिकाणी मध्यम ते तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच अकोल्याच्या काही भागामध्ये हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल अमरावतीमध्ये का काही ठिकाणी पाऊस शक्यता आहे काही ठिकाणी नाहीच्या बरोबर आहे परंतु ठिकठिकाणी ठीक हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपारानंतर बऱ्याच भागामध्ये बघायला मिळू शकतो बऱ्याच भागामध्ये पाऊससाठी पोषक वातावरण निर्माण होताना दिसेल तर पावसाची शक्यता ठिकठिकाणी आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा मित्रांनो आज काही काही भागामध्ये पाऊस होऊ शकतो त्यामध्ये बुलढाणा म मोटोला चिखली खामगाव वगैरे या परिसरामध्ये ठिकठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता त्यानंतर मित्रांनो विदर्भाच्या काही परिसरामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला बघायला मिळू शकतो दुपारी आणि दुपारनंतर आपण स्क्रीन बघू शकता गोंदियाच्या परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे नागपूरमध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तसेच इकडं वर्ध्यामध्ये सुद्धा काही काही भागामध्ये पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होताना दिसत आहे ठिकठिकाणी थीक वर्ध्यामध्ये सुद्धा मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे गडचिरोलीच्या काही जिल्ह्यां काही परिसरामध्ये मुख्यत्वेकरून करून एकदम कडेचा जो काही पूर्वी भाग आहे पूर्वी परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी चांगल्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो चंद्रपूरच्या तुरळक भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता भंडारा जिल्ह्यामध्ये सुद्धा मित्रांनो चांगल्या स्वरूपाचा आज पाऊस बघायला मिळणार आहे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस भंडारामध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळेल एकंदरीत विदर्भामध्ये आज चांगल्या स्वरूपाचा पाऊस दुपारी आणि दुपारनंतर बघायला मिळेल ही होती महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद